दीर्घ चर्चेला उत्तर दिलं. आम्ही मुळातच पहिल्यांदा आमच्या भाषणात आम्ही भूमिका मांडली होती की आमची मुख्यमंत्र्यांना सहकार्याची भूमिका आहे. हा प्रश्न सकारात्मक पद्धतीने सुटावा अशीची भावना आहे. त्यामुळं विरोधी पक्षाचा प्रत्येक सदस्य आजही मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला हा प्रश्न सोडवण्यामध्ये सहकार्य करण्याच्या भावनेनी त्या चर्चेमध्ये आम्ही भाग घेतला. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानं अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत आणि त्यावर आम्ही काही प्रश्न विचारून काहीतरी त्यातून उकल करायचा प्रश्न केला असताना आम्हाला काही तिथे प्रश्न विचारून दिले गेले नाही. मी फक्त काहीतरी कायदेशीर बाबीवर दोन तीन बोलणार आहे. मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा OBC आरक्षणाला धक्का न लावता हा शब्दप्रयोग अनेक वेळेला वापरला. पण पहिला त्यांचा मुद्दा होता की मराठा समाजाला आम्ही मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र देतो. तर शिंदे समितीचा दुसरा अहवाल मिळालेला आहे. त्या अहवालामध्ये मराठा समाजाच्या कुणबी नोंदी किती सापडलेल्या आहेत त्याचा आकडा माध्यमातून प्रकाशित झालेला आहे. मुख्यमंत्र्यांनी काही सांगितलं नाही. तो कित्येक लाख नोंदी सापडलेल्या आहेत अशी एक भूमिका आहे. ती उद्या किंवा परवा ते अहवाल सभागृहामध्ये ठेवतील आणि त्यावर आपल्याला ती बाजू स्पष्ट होईल. त्यामुळं त्यांचा पहिला जो मुद्दा हा प्रश्न सोडवायचा आहे तो OBC ते कुणबी प्रमाणपत्र देण्याचा. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की सुप्रीम कोर्टामध्ये लढाई चाललेली आहे. तिथे क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही दाखल केलेला आहे. तर त्या दुसऱ्या मुद्द्यावर मला बोलायचं आहे की क्युरेटिव्ह पिटिशन एक मृगजळ आहे. क्युरेटिव्ह पिटिशन हा घटनात्मक तरतूद नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर घटनेच्या 137व्या कलमाप्रमाणे पुनरावलोकन याचिका म्हणजे रिव्ह्यू पिटिशनचा अधिकार घटनेमध्ये नमूद आहे. तो रिव्ह्यू पिटिशन आपला अपयशी ठरलेला आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने एका निवाड्यामध्ये रिव्ह्यू पिटिशन नंतर क्युरेटिव्ह पिटिशन करता येईल असं एका सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यामध्ये म्हटलेलं आहे. ती घटनात्मक तरतूद नाही. त्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये फक्त मागच्या न्यायाधीशांनी काही चूक केली असेल ती चूक दुरुस्त करता येते आणि बहुतेक क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये नव्या गोष्टी आपल्याला काही तिथे सादर करता येत नाहीत. त्यामुळं क्युरेटिव्ह पिटिशनमुळं 2018 कायदा हा जिवंत होईल हे मृगजळ कृपा करून कोणी दाखवू नका. त्यामुळं क्युरेटिव्ह पिटिशन सोडून आता आपण काय करणार आहोत तर त्याकरता मुख्यमंत्र्यांनी तिसरा मार्ग सुचवलेला आहे की फेब्रुवारीमध्ये एक विशेष अधिवेशन घेऊन वेगळा कायदा केला जाईल. तर त्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की वेगळा कायदा करताना तुम्ही 50%ची मर्यादा ओलांडणार आहे का? जी 50%ची मर्यादा ओलांडता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. त्यांनी गायकवाड आयोगाला अवैध ठरलेला आहे. गायकवाड आयोगानं मराठा समाज मागासलेला आहे हे दाखवण्यामध्ये त्याला अपयश आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी गायकवाड आयोग ग्राह्य धरण्यास नकार दिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता आपण नवीन आयोग निर्माण करणार आहे त्याला किती वेळ लागणार आहे ते माहिती नाही. आणि माझी शेवटचा मुद्दा माझा असा आहे की तुम्ही नवीन कायदा करण्याचं आम्हाला आश्वासन देत आहे ते फेब्रुवारीमध्ये करू आम्ही विशेष अधिवेशन घेऊ असं म्हणताय. पण फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागेल. आचारसंहिता लागल्यानंतर आपल्याला काही करता येणार नाही. त्यामुळे माझं सरकारला आव्हान आहे की उद्या विधिमंडळाचं अधिवेशन संपणार आहे. तुम्ही परवा दिवशी तुम्हाला जो काही नवा कायदा करायचा तर अध्यादेश आणा. अध्यादेश हा कायदा असतो. तो अध्यादेश तुम्ही 6 महिन्यामध्ये पारित करा आणि परवा दिवशीपासून नव्या कायद्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या. तुम्ही फेब्रुवारी अधिवेशनाची वाट बघू नका. पुन्हा एकदा नवीन मृगजळ टाकू नका. सरकारला संपूर्ण अधिकार आहे. ज्या प्रकारे आमच्या सरकारने अध्यादेश काढून कायदा केला होता तशा प्रकारे तुम्हाला उद्या देखील परवा देखील विशेष अधिवेशन बोलवता येईल. तुम्हाला जानेवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवता येईल. पण अधिवेशन बोलवायची गरज नाही. अध्यादेश करून तुम्हाला नवीन कायदा करून कुणाचाही आरक्षणाला धक्का न लावता तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा तुम्ही जो निर्धार केलेला तो करता येईल. मग तुमची इच्छा असेल तर ते होईल. त्यामुळे सगळं मृगजळ आहे. क्युरेटिव्ह पिटिशनचं मृगजळ आहे. फेब्रुवारीचं विशेष अधिवेशन हे मृगजळ आहे. आणि कुणबी दाखली देण्याने जर प्रश्न सुटणार असेल
तर मग तसं सांगावं की आम्ही फक्त कुटुंबिया दाखले देऊन हा प्रश्न सोडवणार आहोत. त्यामुळे आमची आज घोर निराशा झालेली आहे. सरकारनं चर्चा न करण्याचा निर्णय घेतलेला, आमचे साधारण प्रश्नसुद्धा घेतलेले नाही. त्यामुळं मला वाटतं की सर्व विरोधी पक्ष एकमतानं सरकारचा निषेध या ठिकाणी करतात.